के मेरी जान रहे। क्या खुदा जिस समय तब तक के मेरी जान रहे। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील जामसा मळा येथे आमदार फारुक शाह यांच्या हस्ते रस्ते काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ झाला। मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत 24 लाख रुपये किमतीतून सुलतानिया मदरसा ते जामसा मळा पर्यंत रस्ते कामांचा शुभारंभ झाला। गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली होती। या भागात रस्तेच नसल्याने नागरिकांना वाहतुकीसाठी तारेवरची कसरत करावी लागत होती। या समस्याचे निराकरण करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी आमदार फारुक शाह यांच्याकडे रस्त्याची मागणी केली होती। त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत आमदार शहा यांनी आज रस्ता कामांचा शुभारंभ केला। रस्ते कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधानही व्यक्त केला। या प्रसंगी MIM चे जिल्हाध्यक्ष नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, आसिफ शाह, साबिर शेख, मुख्तार बिल्डर, महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपश्री नाईक, फातिमा अन्सारी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। वार्ड क्रमांक 19 गट नंबर 31 महापालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधा अंतर्गत 2021-2022 या अंतर्गत वार्ड क्रमांक 19 मधील रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम आज आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे। या रस्त्यासाठी 24 लाख रुपयाची लागत लागून आमदार साहेबांनी याचा शुभारंभ केलेला आहे। या प्रसंगी आमच्यासोबत जिल्हाध्यक्ष नासिर पठाण, शहर अध्यक्ष मुख्तार बिल्डर, नगरसेवक गनी डॉलर, सईद बेग, फातिमा मॅडम, शकीला मॅडम, शाहिदा मॅडम, आमच्या सगळ्या महिला टीम आणि MIM चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। इथल्या नागरिकांच्या वतीने मी आमदार साहेबांचे खूप खूप आभार मानते आणि आमदार साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते।